नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। गुंजा आणि कबीर हे झोपडीमध्ये असतात, तर गुंजा रडतच कबीरला म्हणत असते की मी खरंच खूप काळ्या कपाळाची आहे, तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास होतो, त्यामुळे तुम्ही खरंच इथून निघून जा नाहीतर माझं हे नशीब तुम्हाला सोडणार नाही। तर कबीर म्हणतो की तू मी गेल्यावर काय सांगणार। तेव्हा गुंजा म्हणते की हे आपण ठरवूयात। तेव्हा कबीर म्हणतो की तू इथे आराम करायला राहिलीस असे तू त्यांना कारण दे। तर गुंजा म्हणते की किती दिवस देणार, 1 महिना 2 महिने, जास्तीत जास्त माहेरवाशीण ही 1 महिना माहेरात राहू शकते, नंतर मी लोकांना काय उत्तर देणार। तर अंगद त्याचे फोटो काढायचे काम चालूच असते। तेव्हा कबीर म्हणतो की तू असे सांग की बाहेर माझी कुठेतरी बदली झाली आणि मला जिथे सेटल व्हायचे तिथून येण्यासाठी मला टाईम लागेल आणि मी नंतर तुला घेण्यासाठी येईल असे सांग। तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही खरंच परत नक्की येतां का। गुंजा म्हणते की तसे नाही, पण जर तुम्ही आले नाही तर डोंगरवाडीच्या मशाली आणि कोयतेही तुमच्या दारापर्यंत येतील। तर कबीर रागाने म्हणतो की तू त्यांना असे सांग की मी तुला आवडत नाही, माझ्या घरच्यांचे वागणे तुला पटत नाही आणि तसेही तुमच्या इथे गाव पंचायत भरून लग्न मोडण्याची सुद्धा प्रथा आहे। गुंजा म्हणते की कसे लोकांना पटणार, सोन्यासारख्या नवऱ्याला एखादी पोरगी सोडून देईन का आणि माझ्यावर कोण विश्वास ठेवणार। जगातील कोणतीही पोरगी हसत हसत तुमच्यावर जीव ओवाळून टाकेल त्या माणसांना मी सोडते हे कुणाला मान्य होईल। तेव्हा कबीर रागाने म्हणतो की तुझे हे कौतुक बाद झाले, ते कौतुक नको मला, यातून मला सुटका हवी। तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मी तुमचं खोटं कौतुक करत नाही, तुमच्यासारख्या नवऱ्याला मी सोडून देते हे समजल्यानंतर गावातली लोक मला मारून दडपून तुमच्याबरोबर परत पाठवून देतील। तर कबीर म्हणतो की मग तसेच असेल तर मला जीव देणे वाचून काहीच पर्याय नाही आणि कबीर रागाने बाहेर येऊ लागतो। तर अंगद तेथेच असतो आणि एका मोठ्या टोपलीमागे तो लपलेला असतो। तेव्हा गुंजाला रडतच तिची आई जे बोललेले असते ते आठवते की डोंगरवाडीमध्ये मौत ही परवडली, परंतु नवऱ्या वाचून जी काही जिंदगी आहे ती मौतीशिवाय जास्त कठीण आणि सत्याची सुद्धा त्या ज्या माणसाला शिक्षा झालेली असते त्या म्हणजे सत्याचे बोलणे आठवते की बायको असताना दुसरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणे म्हणजे हा खूप मोठा गुन्हा आहे आणि ती कोणतीही बाई असो मग तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा ही काहीच कमी नसते। आणि गुंजा हा सर्व विचार करून लगेच आपल्या हातामध्ये चाकू घेते आणि हा सर्व गुत्ता सोडवण्यासाठी आता मीच जीव देते आणि एकदाची मी संपले की सर्व काही गुत्ता हा सुटेल म्हणून समोर जी सुरी पडलेली असते तर ती गुंजा उचलते आणि लगेच आपल्या पोटामध्ये ती खुपसणार। तोच कबीरचा मोबाईल आतमध्ये राहतो हे त्याला आठवते आणि लगेच तो आतमध्ये येतो। तर समोर काय गुंजाही आपल्या पोटावर वार करणार, तोच लगेच कबीर धावतच गुंजा हे काय करतेस आणि तिच्या हातातील तो सुरी ओढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेस ती सुरी ओढता ओढता कबीरच्या हाताला ती खूप लागते। तेव्हा कबीरचे रक्त हे गुंजाच्या कपाळीसुद्धा उडते आणि त्याला खूप त्राससुद्धा होत असतो। तर गुंजा खूप घाबरते आणि साहेबा हे काय झाले, तुमच्या हाताला किती लागले म्हणून धावतच ती समोर काहीतरी हाताला बांधण्यासाठी शोधत असते आणि अंगद हे सर्व बघत असतो। कबीर म्हणतो की गुंजा हे सर्व करायची काय गरज आहे, मूर्ख आहे का तू। गुंजा म्हणते की तुम्हाला सुद्धा हे सर्व करायची काय गरज आहे, किती लागले तुमच्या हाताला। गुंजा खूप रडत असते आणि कबीरच्या हाताला कापड बांधत असते आणि त्याच वेळेस कबीरचे लक्ष गुंजाच्या कपाळावर उडालेले त्या रक्तावर जाते। तेव्हा गुंजाच्या लक्षात येते आणि गुंजा लगेच आपल्या कपाळाला हात लावून ते रक्त आपल्या हाताला बघते आणि कबीरला म्हणत असते की साहेबा आता आपल्या हातातील ज्या आपल्या नशिबाच्या दोऱ्या आहेत त्या आपल्या हातामध्ये नाही राहिल्या, त्या सर्व देवडोंगरोबा आणि देवी आईच्या हातात आहे, आता फक्त आपण ते नाचवतील तसेच नाचत राहायचे। दुसऱ्या दिवशी सकाळी कबीर तयार होतो आणि जे त्याला काम करण्यासाठी जायचे असते तर तो निघलेला असतो, तयारीच करत असतो आणि आपल्या हाताला जे गुंजाने कापड बांधलेले असते आणि ती गुंजा नको तिचे कापडसुद्धा नको असे रागाने बोलून तो लगेच कापड सोडतो आणि फेकून देतो आणि तेथून जायला निघतो। तर बाभळी आणि गुंजा धावतच येतात आणि कबीरला पाणी आणि गुळ घेऊन आलेले असतात।
बाबळी म्हणते की आओ जावई बाप्पू, तुम्ही चांगल्या कामासाठी निघलात, मग जरासं गूळ तरी खाऊन जा, म्हणजे तुमचे काम हे फत्ते होईल. तर लगेच बाबळीचे लक्ष त्या जखमेकडे जाते आणि ती गुंजाला म्हणते की अगं गुंजा, तू जावई बाप्पूंची जखम अशी उघडी का ठेवली, चिघळेल ती जखम. तर गुंजा म्हणते की अगं आई, मी कापड बांधले होते. आणि त्या कापडाकडे गुंजाचे लक्ष जाते. गुंजा लगेच विचार करते की म्हणजे साहेबांना माझं कापडसुद्धा आता नकोसं झालेलं आहे, म्हणून त्यांनी फेकून दिले. आणि कबीरसुद्धा त्याकडे बघू लागतो. बाबळी म्हणते की गुंजा काय बघत बसली, आता तू लहान नाही राहिली, लग्न झालेली बाई आहेस, आपल्या धण्याकडे लक्ष देत जावे, त्यांची काळजी घ्यावी, आणि मलमपट्टी कर बरं तू अगोदर त्यांच्या हाताला. तेव्हा गुंजा म्हणते की मी घेऊन येते. तर कबीर म्हणतो की त्याची काही गरज नाही. बाबळी म्हणते की असे कसे जावे बाप्पू, तुमच्या हाताला जखम झाली हा देवाचाच काहीतरी इशारा म्हणजे संकेत असणार, त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि सत्याला सुद्धा सांभाळा. डोक्याने तो गरम आहे, परंतु मनाने खरंच खूप चांगला आहे. त्याने आजपर्यंत फक्त गावासाठी केले, स्वतःसाठी एक काडीसुद्धा नाही कमवली, त्यामुळे प्लीज हे सर्व तुमच्या हातात आहे, तुम्ही त्याला सांभाळा. गुंजा म्हणते की आई तू काळजी करू नकोस, ते सर्व काही ठीक करतील, त्यासाठीच ते डोंगरवाडीला इथे आले. बाबळी म्हणते की तुमच्या हाताला जखम कशी झाली हे मला गुंजाने सांगितले. त्यानंतर अंगद एका रूममध्ये येतो आणि दरवाजा लावून ते फोटो तो बघत असतो. आणि आता हे फोटो खरंच खूप छानच आले. लक्ष्मीनारायणाचा हा जोडा बघून माया मॅडमला आता आपल्या तोंडात जोडे मारल्यासारखे वाटणार. आणि माझ्याकडे मोबाईल फुटला म्हणून आता हे लॅपटॉप द्वारे मी माया मॅडमपर्यंत फोटो पोहोचू शकेल आणि हा भक्कम पुरावा त्यांना मिळेल, म्हणून तो आपला पिशवीमध्ये लॅपटॉप शोधू लागतो. परंतु लॅपटॉप काही शोधत नाही, म्हणून तो आणखीनच चिडलेला असतो. आणि इथे सर्वजण चोर आहेत म्हणून जोरात आदळापटसुद्धा करू लागतो. त्यानंतर इकडे कबीर विचारतो की गुंजाने नेमकं काय सांगितले. बाबळी म्हणते की तुम्ही देवाजवळ पाया पडत होते, तेव्हा देवाजवळचा जो सुरा हा गुंजाच्या पायावर पडणार होता तो तुम्ही हाताने झेलला, बायकोचा जीव वाचवला आणि तुमचंसुद्धा रक्त सांडले, त्यामुळे हा कौल काही बरा नाही. तर कबीर म्हणतो की मी माझी काळजी घेईल. तेव्हा गुंजा म्हणते की आई व्यवस्थित सांगते, कारण ह्या डोंगरवाडीच्या कपारी चांगल्या नाहीत, प्रत्येक पाऊल हे सावधगिरीने ठेवावे लागते आणि तुम्हाला तर इथे सवय नाही. माझा डावा डोळासुद्धा सकाळपासून लवतो, त्यामुळे मीसुद्धा तुमच्याबरोबर येते, मला तुमची काळजी वाटते. तर कबीर गुंजावर रागवतो आणि वेड लागले का, हे सरकारी काम आहे, यामध्ये सिरियस मॅटर आहे हा, त्यामुळे एकटं मला सोडून दे, माझ्या मागे मागे येण्याचा प्रयत्न करू नकोस. बाबळी म्हणते की अगं जावे बाप्पू, पहिल्यांदा इतके रागवलेले दिसले, त्यामुळे तू उगाच नाहक बडबड नवऱ्यापुढे करू नको, आतमध्ये चल. तर कबीर गुळ घेऊन निघून जातो आणि बाबळी ही नवऱ्यापुढे नाहक बडबड करत बसते. असे बडबडत ती गुंजाला आतमध्ये यायला सांगते. तेव्हा गुंजा विचार करत असते की साहेबांनी मला एकटीला सुद्धा डोंगरवाडीमध्ये सोडून ते निघून जाऊ शकले होते असते, परंतु त्यांनी तसे केले नाही, स्वतःचा जीव धोक्यात घातला, माझ्यासाठी इथपर्यंत आले आणि आता मी तुम्हाला एकट्याला वाघाच्या पिंजऱ्यामध्ये सोडते, मग ते सुद्धा मला सहन होत नाही, मी तुम्हाला एकट्याला नाही सोडू शकत. त्यानंतर इकडे डोंगर कपारीच्या एका झोपडीमध्ये सत्या आणि काही सहकारी कबीर आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांची वाट बघत असतात. तर येतात ते आणि सर्व सत्याचा जो सहकारी असतो तो सर्व त्यांची तपासणी करतो. कबीर म्हणतो की हे असे करण्याची काय गरज. तेव्हा सत्य म्हणतो की जोपर्यंत आपल्या म्हणजे मध्यस्थी करण्यासाठी आलेले माणसं हे शत्रू आहे की मित्र हे खात्री पटत नाही, तोपर्यंत असेच होत राहणार. तेव्हा लगेच सत्य म्हणतो की माझ्याकडे सुद्धा वेळ नाही, ज्या मागण्या आहेत त्या कबीर साहेबांना सांगितल्या, पण तुमच्या माहितीसाठी मी परत सांगतो की आमच्या डोंगरवाडीच्या वर जे खटले दाखवण्यात आले आहे ते एकदा मागे घ्यावे आणि 2 नंबरची अट आणि जे धरण बांधण्यात सुरू केलेले आहे त्यामध्ये जी 7 गावं उजाड झालेली आहे त्यांची नुकसान भरपाई द्यावी. आणि तिसरी अट म्हणजे 20 वर्षापूर्वी आमच्या जाळून मारलेल्या डोंगरवाडीच्या लोकांना न्याय द्या आणि ह्या मागण्या मान्य करून तुम्ही आम्हाला कागद द्या आणि तुमचा माणूस तुम्ही घेऊन जा, असे सत्या कबीरसमोर त्या अधिकाऱ्याला सांगतो. तर ते अधिकारी म्हणतात की ॲग्रीमेंट पेपर्स तर आम्ही घेऊनच आलो, परंतु त्यावर अजून सह्या केलेले नाही. आणि पण, तेव्हा सत्य विचारतो की पण काय, तर तो अधिकारी म्हणतो की अगोदर आमचा माणूस आमच्या ताब्यात द्या आणि मग हे पेपर्स घ्या. तेव्हा सत्य म्हणतो की आमच्यावर विश्वास नाही का, मग आमचासुद्धा तुमच्यावर नाही.
तो कागद सही करून द्या आणि तुमच्या माणसाला घेऊन जाऊ शकता. तर कबीर अधिकाऱ्यांना म्हणतो की सर, मी या माणसांना ओळखतो, ते विश्वासघात नाही करणार. तेव्हा ते अधिकारी कबीरला म्हणतात की आओ, तुम्ही त्यांचे नातेवाईक आहे त्यामुळे तुमच्यासाठी ते चांगले असतील, पण आम्ही ऐकलेले सुद्धा आहे ते आम्हाला मात्र शत्रू समजतात. तो अधिकारी सत्याला म्हणतो की अगोदर आमचा माणूस आमच्या ताब्यात द्या. तर सत्य म्हणतो तुमचा माणूस एकदम सुरक्षित आहे आणि मारुतीच्या मंदिरामागे कपार आहे तेथे या आणि तुमचा माणूस तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर कबीर सत्याला म्हणतो की जे सर सांगतात ते बरोबर आहे, त्यांचा माणूस त्यांना निदान दिसायला तर हवा. तेव्हा सत्य म्हणतो की कबीर साहेब, तुम्ही हे नेमकं काय करता? तर कबीर म्हणतो की मध्यस्थी आहे, मध्यस्थी हा कधीही कुणाचा नसतो, तो फक्त तडजोड करत असतो. तेव्हा ते अधिकारी लगेच उठतात. तर सत्य म्हणतो की तुम्ही का उठलात, अजून तर आपली तडजोड चालू आहे. तर ते अधिकारी खाली बसतात आणि ज्याला तुम्ही तडजोड म्हणता, आणि तो अधिकारी म्हणतो की जर आम्ही तुम्हाला पेपर्स दिले आणि तुम्ही आमचा माणूस आम्हाला परत दिला नाही, आमच्याबरोबर जर गद्दारी केली, तर सत्याला खूपच राग येतो आणि लगेच त्या अधिकाऱ्यावर तो पिस्तूल रोखतो. तर सर्वजण उठून घाबरून उभे राहतात. तेव्हा कबीर म्हणतो की सत्यदादा प्लीज बंदूक खाली घ्या, आपण बोलणी करण्यासाठी आलेलो आहोत. तेव्हा सत्यावाची चिडून म्हणतो की हा गद्दार कोणाला म्हणतोस? सर्वजण खाली बसतात. तर सत्या चिडून म्हणतो की मी हे स्वतःसाठी करत नाही, पैशाची सुद्धा मला हवं नाही, भाकरी मिळाली तर मिळाली, नाहीतर पाणी पिऊन मी पुढे जातो, स्वतःचा कधीही विचार मी केलेला नाही आणि तुम्ही मला गद्दार का म्हणता? कबीर म्हणतो की सत्यजीत प्लीज माझा मान राखा आणि बंदूक खाली घ्या. सत्य म्हणतो की तुमचाच मान राखला म्हणून ही या सरकारी माणसाला मी काही केले नाही, पण मला दाट संशय आहे की तुम्ही सर्वजण एकत्र मिळालेले आहात. त्यानंतर इकडे मृण्मयीला आपल्या रूममध्ये कबीर आल्याचा भास होतो आणि कबीर अगदी तिच्या मिठीत आल्याचे तिला वाटत असते आणि ती कबीर कबीर करत असते आणि आपल्या म्हणजे स्वप्नातून बाहेर येते. तर विचार करत असते की कबीर, कधीकधी रागसुद्धा येतो तुझा आणि कधीकधी जीवसुद्धा गुदतो, कारण तू प्रत्येक संकट आपल्या अंगावर का घेत असतो? काय गरज आहे तुला हे सर्व करण्याची? कधीतरी तू माझा विचार करीत जा. म्हणून मृण्मयी लगेच हे कुंकवाचा करंडा घेते आणि आपल्या भांगामध्ये कुंकू भरणार तोच तो करंडा खाली पडतो आणि तर मृण्मयीला खूपच धक्का बसतो. काय आहे हे, माझ्या कुंकवाला तर नजर तर लागली नाही ना, आणि कबीर संकटात सापडला तर नसेल ना? म्हणून मृण्मयी टेन्शनमध्ये येते आणि देवाला हात जोडून माझ्या कबीरला सुखरूप घरी येऊन दे म्हणून कबीरच्या जीवासाठी देवाकडे ती प्रार्थना करते. तर पुढे आता काय होणार हे माय एपिसोडच्या भाग टू भागामध्ये आपण बघूयात.